नमस्कार, स्नेहपूर्ण रेसिपी मध्ये मी स्नेहल सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज आपण बघूया चिकनचा एक मस्त आणि वेगळा प्रकार, तो म्हणजे पेशावरी चिकन। नाव जरी वेगळं असलं तरी यामध्ये वापरले जाणारे जिन्नस घरात उपलब्ध असणारेच आहेत आणि चव अगदी अप्रतिम आणि भन्नाट लागते। तर हे चिकन कसं बनवायचं यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजच्या व्हिडिओ बघण्यासाठी स्नेहपूर्ण रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्यामुळे नवीन रेसिपीजच्या सगळ्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। पेशावरी चिकन बनवण्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया। तर मी इथे साधारण 4 टेबलस्पून तेलाचा वापर करती आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर मग आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घालणार आहोत। तर हा मी उभा चिरून घेतलेला कांदा आहे, साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे मी उभे चिरून घेतले होते आणि ते घालून आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि कांदा परतताना तो पटकन परतला जावा किंवा लवकर गोल्डन ब्राउन व्हावा यासाठी मी इथे चिमूटभर मीठ घालते आहे। तुम्हीसुद्धा ही टिप नक्की ट्राय करून बघा। जेव्हा आपण कोणत्याही भाज्या बनवतो तर कांदा पटकन परतून गोल्डन होण्यासाठी चिमूटभर मिठाचा वापर करायचा। आता त्यानंतर मी इथे हे धुवून घेतलेलं चिकन घालते आहे, साधारण 300 ग्रॅम। आज जे आपण प्रमाण बनवतो आहे ते 3 माणसांना पुरेल इतकं प्रमाण आहे चिकनचं। आता हे चिकन या कांद्यामध्येच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं आणि त्यानंतर आपण इथे 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत। हे मी काळी मिरी बारीक करून घेतली आहे, अगदी पावडर नाही पण थोडीशी कुटून घेतली आहे, तर ती 1 चमचा घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालणार आहोत धने पूड, तर इथे 2 टेबलस्पून धने पूड मी वापरते। नेहमीच्या वापरातले जिन्नस असले तरी आपण अगदी वेगळ्या पद्धतीने हे बनवत असल्यामुळे याची चव खूपच मस्त लागते। तर 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून जास्त मिरची पावडर घालू शकता आणि 1/2 टीस्पून गरम मसाला। हे मसाले जेव्हा आपण चिकनमध्ये घालतो तर तेव्हा गॅसची फ्लेम बारीक करायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता हे झाकून त्याला वाफ येऊ द्यायची आहे। तर साधारण आपल्याला 10 मिनटं असंच ठेवायचं आहे, मध्ये मध्ये जरासं चेक करायचं कारण की चिकनला आपोआप पाणी सुटतं आणि त्यामध्येच ते शिजलं जातं। आता मी इथे 1/2 चमचा हळद घालते आणि हे 2 मध्यम आकाराचे अगदी बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, ह्या 4 हिरव्या मिरच्या आहेत ज्यांना मी मधून उभा काप करून घेतलाय, तर त्या यामध्ये घालायच्या आहेत। हेच या रेसिपीचं वेगळेपण आहे आणि मिरच्या आपण वापरत असल्यामुळे तिखट तुमच्या अंदाजाने कमी जास्त तुम्ही वापरू शकता कारण मिरच्यासुद्धा तिखट असतात आणि आपण इथे गरम मसालासुद्धा वापरलाय। आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे, मी 1 टीस्पून मीठ घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकून थोडा वेळ वाफ येईपर्यंत शिजवायचं आहे। साधारण 15 ते 20 मिनटं बारीक गॅसवर हे शिजू द्यायचं आहे। चिकनला मुळता जे पाणी सुटतं त्यामध्येच ते 40 ते 50% शिजतं आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। हे चिकन शक्यतो घट्टच चांगलं लागतं पण अगदी पातळ करू नका, थोडंसं तुम्हाला हवं असेल तर अजून जास्त पाणी तुम्ही घालू शकता। आता हे शिजलेलं नाही आहे त्यामुळे आपण हे झाकून शिजवणार आहोत, पण त्याआधी इथे 1 टेबलस्पून मी कसुरी मेथी घेतली आहे।
आणि ती क्रश करून मी यामध्ये घालते आहे। कसुरी मेथी शेवटीच घालायची, त्यामुळे त्याचा जो फ्लेवर आहे तो छान असा लागेल। आता हे मी मिक्स करून घेते व्यवस्थित। आणि आता हे बारीक गॅसवरती आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यायचं। तर इथे मस्त शिजल्यासारखं वाटतंय, 5 मिनिटं झालेले आहेत। आणि आपण चेक करूया, आपलं चिकन जे आहे ते मस्त अगदी सॉफ्ट झालंय, खूप छान दिसतंय, अगदी अप्रतिम। तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता, चवीला खूप छान लागतं। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।